आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मराठवाडा विकास बोर्डाची नव्यानं स्थापना करण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सर्व राजकीय मतभेद आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार असल्याचं कराड यांनी सांगितलंय. भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. वीज दरवाढ रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. तसंच पूरग्रस्तांना तातडीनं 25,000 रुपयांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भिवंडी वसई रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याविरोधात गाव विकास समितीनं रास्ता रोको आंदोलन केलं. रस्ता दुरुस्त न केल्यास टोल नाका बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती शहरातील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात विविध सामाजिक संघटनांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. ठाणे महापालिकेच्या वाळकुंभ या ठिकाणी कोविड रुग्णालयातील 500 अधिक कामगारांना कामावरून कमी करण्यात आलंय. त्यामुळे संतप्त कामगारांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. कामावर पुन्हा रुजू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं राष्ट्रीय महामार्गावरचा पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक ट्रक अर्धा बुडला. हा ट्रक बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानं भूस्खलनाचे प्रकार वाढलेत. त्यामुळे आता डोंगराजवळ किंवा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या वस्त्या सध्या भीतीच्या छायेत आहेत. जिल्ह्यातील 81 गावांमधील अनेक वाड्यांचे 100% पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. शेगावातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप मूग खरेदीला सुरुवात झाली आहे. काल पहिल्याच दिवशी नवीन मुगाला 6,901 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालाय. यावर्षी मुगाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. बारामती तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात गळीत धान्याचा देखील पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीन सूर्यफूल या पिकाचा समावेश आहे. तालुक्यातील जिरायती भागात दमदार पाऊस झाला नसला तरी रिमझिम पावसावर खरीपाची पिकं जोमदार आली आहेत. सध्या सूर्यफूल फुलोऱ्यात आहे. सूर्यफुलाचं मनमोहक दृश्य सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. लसीकरणासाठी ड्रोनचा वापर करण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. त्यानंतर भारतातील त्याचा पहिला प्रयोग पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यात होणार आहे. जव्हारच्या दुर्गम अतिदुर्गम भागात लसीकरण करण्यासाठी ही नियंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. जव्हार तालुक्यात लसीकरण ड्रोननं करता यावं यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली असली तरी तालुक्यातल्या भौगोलिक परिस्थितीचा आढावाही घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबारच्या 4 आगारांमध्ये डिझेलच्या तुटवड्यानं अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. गेल्या 1.5 वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील सर्व बस आगार ठप्प झाले होते. यावर 1.5 वर्षात जवळपास 24 ते 25 कोटींचा तोटा सहन करावा लागला. भारतीय बाजारात बुधवारी सोनं आणि चांदीचे भाव वाढले. सोन्याची किंमत 0.20% वाढली तर चांदीचे भाव 0.37% वाढले. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 62,452 रुपये प्रति किलो इतका आहे. सोनिया गांधींनी नागपुरातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे यांच्याशी संवाद साधला. काँग्रेसच्या स्वातंत्र्यसेनानी सत्कार मोहिमेअंतर्गत लीलाताईंचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर सोनिया गांधी यांनी लीलाताईंना फोन केला आणि त्यांची विचारपूसही केली. फेसबुकनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इंस्टाग्रामवरील एक पोस्ट डिलीट करण्याची विनंती केली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदर्भातील तक्रारीवरून फेसबुकनं राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या व्हिडिओमधून बलात्कार पीडित मुलीच्या पालकांची ओळख उघड झाल्याचं सांगण्यात येत होतं. देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे 5 दिवस बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार मोहरमच्या निमित्त 19 ऑगस्टला बँक बंद राहतील तर 20 आणि 21 तारखेला देखील सुट्ट्या आहेत. तसंच प्रत्येक महिन्याच्या 2रा आणि 4थ्या शनिवारी आणि रविवारी बँका बंद असतील.
आरबीआयनं डिजिटल सेवांशी संबंधित निर्बंध काढून टाकले असून एचडीएफसी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 वर्षात डिजिटल बँकिंग कार्ड आणि पेमेंटशी संबंधित अनेक मुद्द्यांवर तांत्रिक अडचणीमुळे आरबीआयनं कारवाई केली होती. आरबीआयच्या या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या 3र्या दिवशी ही शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. आज सेन्सेक्स 56,000 पार उसळी घेत ऐतिहासिक स्तरावर पोहोचला आहे. बाजार उघडताच पहिल्या तासात सेन्सेक्स 288 अंकांच्या उसळीसह 56,081 पुढे गेला तर निफ्टीनंही 16,600 पार मजल मारली, त्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. काबूलवर तालिबान्यांनी कब्जा केल्यापासून इथे दहशतीचं वातावरण आहे. लोक सामान्य जीवन जगू शकत नाहीयेत, कारण कधी कुठे गोळीबार होईल ते सांगता येत नाहीये. आज सकाळच्या सुमारास काबूलमध्ये भर चौकात गोळीबाराचा आवाज आला आणि लोकांची पळापळ सुरू झाली. अफगाणिस्तानात सत्ता बदल झाल्यानंतर जगभरातील विविध संस्थांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अशातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगानं अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 ऑगस्टला ही महत्वाची परिषद होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी या दोन्ही बड्या नेत्यांनी अमेरिका आणि ब्रिटन या मित्र राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तानबाबत चांगला समन्वय असण्याची गरज व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातल्या परिस्थितीवरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. जो बायडन यांनी अफगाणिस्तानात सैन्य वाढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अफगाणिस्तानातलं सैन्य जर त्यांच्या देशातलं गृहयुद्ध लढण्यास तयार नसेल तर मी अमेरिकेच्या मुलामुलींना त्यांचं युद्ध लढण्यासाठी का पाठवू, असा सवाल त्यांनी केला. अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावरती ट्रोल होतीये. स्वरा भास्करनं अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल ट्विट केलं, त्यात तिनं अफगाणिस्तानच्या या स्थितीची भारताशी तुलना केली आहे, ज्यामुळे तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावरती जोर धरतीये. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावरती होतीये. विकी आणि कतरिनानं अजून त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली नाही, पण सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. हल्ला हो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे, कारण अमोल पालेकर यांचं बऱ्याच काळानंतर पडद्यावरती पुनरागमन होत आहे. ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसतेय. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी हा लढा लढण्याच्या ताकदीचं चित्रण आहे. एक वकील आहे हैं, बेल के लिए हमारी मदद करेंगे. मैं खुद अपनी आंखों से इनको देखा था. अमिताभ बच्चन आणि इम्रान हाशमीचा आगामी सिनेमा चेहरेचा ट्रेलर रिलीज झाला. यात गुन्हा आणि न्यायाचा नवीन खेळ पाहायला मिळतो. या सिनेमात क्रिस्टल डिसूजा, रिया चक्रवर्ती, रघुवीर यादव आणि धृतिमान चटर्जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मल्टीस्टारर सिनेमा भूत पोलीसचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस हे बडे कलाकार पाहायला मिळतील. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून येत्या 17 सप्टेंबरला डिस्नी हॉटस्टार वरती तो रिलीज होणार आहे.